अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन वारंवार वेगवेगळे निर्देश लागू करत असून देखील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात 28, 29 आणि 30 मार्च असे 3 दिवस लॉकडाऊन जाहीर केले होते आणि या लॉकडाऊनला जामनेरवासियांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता। परंतु लॉकडाऊन म्हटले तर सर्व उद्योगधंदे जणू ठप्प होऊन जातात। एकीकडे कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे आणि याबाबत उपाययोजना करायच्या म्हटल्या तर दुसरीकडे रोजगार उद्योगधंदे ठप्प होताना दिसतात। परिणामी आर्थिक मंदी उपासमारी, त्यामुळे शासनाने लॉकडाऊन करावे की नाही की सक्त निर्बंध लावावे याबाबत व्यावसायिकांच्या आणि नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय, याबाबत सविस्तर रिपोर्ट केलाय आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या रिपोर्टर प्राजक्ता खरे आणि कॅमेरामन सुब्रुत जाधव यांनी। चला तर मग पाहूया लॉकडाऊन संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढताना आपल्याला दिसत आहे, तर कोरोनाचे पेशंट सध्या शहरी भागातच नसून तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला खूप आढळून दिसत आहेत। तर यातच शासनाने लॉकडाऊन करावे की नाही हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवताना आपल्याला दिसत आहे। तर सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे पेशंट्स खूप जास्त वाढत आहेत व मृत्यूचा कोरोनाच्या पेशंटचे मृत्यूदर हा देखील खूप जास्त प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे व ग्रामीण भागामध्ये देखील कोरोनाचे खूप जास्त पेशंट्स वाढलेले असून शहरी भागामध्ये देखील त्यांचा कोरोनाचे पेशंट्स वाढलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की जामनेर शहरामध्ये 4 दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता व या जनता कर्फ्यूला नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देखील आपल्याला दिला होता। तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हाबंदी देखील 3 दिवसीय जिल्हाबंदी देखील करण्यात आलेली होती। यामध्ये देखील नागरिकांनी आपण पाहिलं की यामध्ये देखील नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। मात्र कोरोनाचे पेशंट्स वाढत असल्यामुळे शासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे की नाही की कडक निर्बंध लागू करावे हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला उद्भवताना दिसत आहे। काही दिवसांमधून आपण पाहतो आहे की कोरोनाचा उद्रेक आपल्याला फार वाढताना दिसतो आहे, तर या संदर्भामध्ये शासनाने लॉकडाऊन लावावे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे? ऐसा तो अगर स्ट्रिक रहा तो फिर लॉकडाऊन लगाया तो भी चलेगा, या तो फिर टाइमिंग कम किया स्ट्रिक्टली, भाई 7 बजे सब दुकान बंद होना चाहिए और संडे स्ट्रिक्टली मार्केट क्लोज होना चाहिए, वो भी सही रहेगा। पूरे लॉकडाउन से तो वो बेटर रहेगा, भाई संडे स्ट्रिक्टली क्लोज रहे और टाइमिंग शाम को 7 बजे जो है स्ट्रिक्ट पूरा मार्केट बंद हो जाना चाहिए। आणि लॉकडाऊन मध्ये तुमच्या व्यापारावरती काय परिणाम होतोय याचा? वो तो अभी लॉकडाऊन के कारण सभी के व्यापार तो कम ज्यादा हुआ ही है, उससे कोई वो है नहीं, पर अभी स्थिति ऐसी है तो और कोई पर्याय भी नहीं है। अगोदर तो लावू नका, कारण सध्या ज्यांनी त्यांनी त्याची त्याची काळजी घ्या। राहिला विषय लॉकडाऊनचा, तर लॉकडाऊन समजा जर आपण सोशल डिस्टन्स पाळलं तर लॉकडाऊन लागण्याचा काही प्रश्नच नाही, ठीक आहे? आणि मग लॉकडाऊन लावल्यावरती तुमच्या व्यापाऱ्यांवरती त्याचा काय परिणाम? आम्हाला लय त्रास होतो आम्हाला, कारण की आमचा व्यवसाय म्हणलं तर एकच आहे, रिक्षा। रिक्षेशिवाय आम्हाला दुसरं काही काम नाही, ते जर का बंद राहिली तर आम्हाला काय खायचं? व उपासमारीची वेळ येते, दुसरं काही नाही। आणि टोटल समजा आता कुणी कुणाचे EMI काढलेले असतात, काही असतात, ते थकल्यामुळे फायनान्सवाले किंवा व्याजावाले त्रास देतात, दुसरं काही नाही आणि उपासमारीची वेळ येते। कडक निर्बंध करायला पाहिजे पण लॉकडाऊन नको लागायला पाहिजे। जैसे पुराना लॉकडाऊन था वैसे होना चाहिए, कम से कम 15 दिन का लॉकडाऊन, तभी कंट्रोल में आएगा कोरोना। जैसे पहले बस बंद थी, ट्रेन बंद थी, पूरी सिटियां बंद थी, पूरा महाराष्ट्र, ये यूपी, मध्य प्रदेश सब बंद था, ऐसा पूरा बंद होना चाहिए। तो लॉकडाउन से आपके बिजनेस पे कुछ बिजनेस में फ़र्क पड़ता है, पर अभी जो महामारी है उसको देखेंगे कि पहले बिजनेस को देखेंगे? बिजनेस तो महामारी चले जाएंगे तो बिजनेस बाद में भी कर लेंगे ना। अभी ऐसे 4 दिन और 3 दिन बंद करने से कोई फ़ायदा नहीं होता। पहले 4 दिन बंद किया, फिर 3 दिन बंद किया, 1 दिन का 5,000 कम केस निकलता है, 3 दिन बंद होने के बाद 10,000 ज़्यादा निकलता है, तो कोई फ़ायदा नहीं है ना। लॉकडाउन पूरा होने से ही फ़ायदा है।
शहरामध्ये आपण पाहतोय की कोरोनाचे पेशंट खूप वाढताना आपल्याला दिसत आहेत, तर याच संदर्भामध्ये शासनाने लॉकडाऊन करावं की कडक निर्बंध लावावे याबद्दल तुमचं मत काय आहे? शासनाने लॉकडाऊनचा निर्धार तर केलेला होता, पण त्याच्यानंतर तर जो कडक निर्णय लावण्यात आलेला तो योग्य लावलेला आहे. लोकांनी पण त्याला सहकार्य करावा. त्यानंतर मास्क वगैरे सॅनिटायझर वगैरे लोकांनी करावं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं. नाही नाही काही लावायचं नाही लॉकडाऊन बी काही नाही. गोरगरीब लोक मग कुठं जाणार आहे? ही रेगडीवाले कुठं जाणार आहे? आता आपल्या गावामध्ये आहे ना पूर्ण लोक आहे ना पूर्ण एकदम म्हणजे गरीब लोक आहे, मग यांचं पोट कसं भरावेल? शासन त्यांना पैसे देवायला आहे का? मग कसं चालेल आहे? तुम्ही घडी 4 दिवस लावता, घडी 3 दिवस लावता लॉकडाऊन, नाही हे कसं चालणार आहे? तो लॉकडाऊन लावायला नको आहे, कारण की सामान्य लोकांचं हातावरचं पोट आहे. म्हणजे कसं लोकांना बरेचसे अडचण येतात की रोज काम करणे, रोज कमवणे, रोज खाणे, शक्यतो लॉकडाऊन नकोच असं तरी माझं मत आहे. मग आपण पाहतोय की जामनेर शहरामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कोरोनाचे पेशंट्स खूप जास्त वाढत आहेत, तर मग या संदर्भामध्ये शासनाने लॉकडाऊन लावावं की कडक निर्बंध करावा? नियम कडक करायला पाहिजे, शक्यतो लोकांना पण नियम पाळायला पाहिजे. मास्क लायला पाहिजे, सिलेंडर लायला पाहिजे आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे असं तरी माझं मत आहे. कडक निर्बंध लागू करावा लॉकडाऊनपेक्षा. लॉकडाऊन का लावण्यात येऊ नये? लॉकडाऊन लावल्यावर म्हणजे गरीबाचं नुकसान आहे. जी म्हणजे गरीबाला काय भेटतं त्या खेड्यापाड्यावरून? हां गरीबाई जास्त मग त्यांची. तुम्ही शेतकरी आहात का? हो. पहिला म्हणजे बा मग लॉकडाऊन झालं माल विकल्याच असली ना तर माल तर चढू शकतो, कोण खाणार आहे लॉकडाऊन झालं? लावायला पाहिजे लॉकडाऊन, लोक पब्लिक जास्त मारते. मग लॉकडाऊन लावा की फक्त कडक निर्बंध करावे? थोडं सोडायचं आणि वापस करायचं, म्हणजे थोडक्यात करायचं बा. काय पाहिजे लॉकडाऊन नको. आमची रोटीवर मग बंद नाही तर काय आमचा धंदा होत नाही काही नाही. लॉकडाऊन नकोच. त्यामुळे सामान्य नागरिक म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये एक जण काम करतो आणि त्याच्यावर 6 जण डिपेंड आहेत अशा जे फॅमिली आहेत त्यांचं नुकसान होत आहेत. म्हणजे त्यांनी जीवन कसं जगावं हा प्रश्न आहे मोठा. आणि लॉकडाऊन लावायचाच असेल तर दिवसभराला सुरू ठेवलं पाहिजे सर्व, आणि रात्री 7 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवायचं, नंतर मग जे रुटीन आहे ती चालू ठेवायची. याच्यामुळे जे डेली वर्किंग आहे जे मिळकत मिळणार आहे सर्व नागरिकांना ती मिळकत मिळेल आणि व्यवस्थित चालू राहील. आणि सामान्य जनता जे आहेत त्यांना या कोरोनाबद्दल काय प्रिकॉशन घ्यायची याची जाणीव करून द्यायची. असं शासनाने लॉकडाऊन लावा की नाही लावा हे काय बिझनेसचा एक परफॉर्मन्स असा आहे की जर लॉकडाऊन जर केलं तर जे बिझनेसवर अवलंबून जे लोक आहे म्हणजे रोजगार वगैरे यांचा रोजगार हिरावून गेल्यामुळे त्यांना रोजगार नाही, बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण जास्त होतील लॉकडाऊनमुळे. तर शासनाने म्हणजे निर्बंध लावून लॉकडाऊनचा विचार करावा, ही ठराविक वेळ तरी बिझनेस करण्यासाठी मिळावा, जेणेकरून की बॉ 24 आवर्समधून सकाळी मॉर्निंगला 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत परमिशन द्यावी. आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे पेशंट्स आपल्याला खूप जास्त वाढताना दिसत आहेत, तर या संदर्भामध्ये शासनाने लॉकडाऊन करावे की नाही, तर याबद्दल तुमचं मत काय? माझी इच्छा आहे लॉकडाऊन व्हायलाच नको, का तर गरीब लोक वगैरे बेरोजगारी वाढते आणि गरीब लोक म्हणजे उपाशी बोटी मारलं हे होत आहे वा. आणि व्यवसायांवर पण खूप परिणाम झालेला आहे, कारण की व्यवसाय हे जे लोकांवरती चालतं आणि बंदर असल्यामुळे. आणि विशेष म्हणजे आम्ही फोटोग्राफर लोक पण सुद्धा याच्यामध्ये खूप प्रमाणात नुकसान होतं आहे आमचं. आणि लॉकडाऊन व्हायलाच नको. बाकी मात्र
काळजी वगैरे करायला पाहिजे, सर्वांनी मास्क वगैरे सॅनिटायझर वापरून सर्व सुव्यवस्थित चालायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मग आपण पाहतोय की कोरोनाचे पेशंट्स आपल्याला खूप जास्त वाढताना दिसत आहेत, मृत्यूदरही खूप जास्त आहे. तिकडे वाढतंय बरोबर आहे, आणि विषय कसं काळजी घ्यायला पाहिजे विषय. आणि ॲक्च्युली बंद म्हटलं तर खूप मागच्या वेळेस पण खूप नुकसान झालेलं आहे व्यवसायात, आणि या वेळेस पण असंच चालू राहिलं तर खूप मोठे प्रचंड नुकसान होणार आहे, आणि खूप महामारीचं मग हे करावं सामोरं जावं लागणार आहे. ॲक्च्युली कडक निर्बंध लागू करावे, मात्र लॉकडाऊन मध्ये सूट द्यावी माझी इच्छा आहे. लॉकडाऊन हा एकच जर पर्याय असेल तर लॉकडाऊन केला पाहिजे, पण लॉकडाऊन जर पर्याय लॉकडाऊन व्यतिरिक्त जर पर्याय असेल तर शासनाने नक्कीच लॉकडाऊन करू नये, कारण सर्वसामान्य व्यक्तींचा आज जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. पोट भरायचं साधन आज नाही आहे, छोटे छोटे व्यवसाय बंद पडत आहेत, आणि लॉकडाऊन जरी केला तरी थोडासा जामनेर शहरामध्ये भेदभावजनक लॉकडाऊन दिसतोय. म्हणजे लॉकडाऊन हा सर्वांसाठी असला पाहिजे, परंतु तो सर्वांसाठी दिसत नाही आहे. मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, बेरोजगारीचं प्रमाण पाहता योग्य रोजगार नसल्यामुळे खूप सारी लोकं रस्त्यावरती फिरताना आपल्याला दिसत आहेत, छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत, लग्न कार्य वगैरे व्यवसाय बंद असल्यामुळे फोटोग्राफर असतील त्याच्याशी संबंधित खूप सारे लोक आज बेरोजगार झाले आहेत, शैक्षणिक संस्था थांबल्या आहेत, शाळेतील मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाही आहे, आणि छोटे मोठे कोचिंग व्यवसाय असतील तेसुद्धा पूर्णतः बंद आहेत, त्यामुळे त्या संदर्भातले सुद्धा प्रश्न उपस्थित आहेत. परंतु शासनाचं त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नसल्यामुळे एका वाक्यामध्ये लॉकडाऊन नसायला पाहिजे, आणि गरज असल्यास शासनाने लावला तर आम्ही स्वागतसुद्धा करूया, पण तो सर्वांसाठी सारखा असला पाहिजे, भेदभावजनक नसला पाहिजे. लॉकडाऊन करण्यापेक्षा कडक निर्बंध करावे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, मास्क वगैरे, आणि बस सोशल डिस्टन्सिंग. पण मग लॉकडाऊनमध्ये तुमच्या व्यापाऱ्यांवरती असा काय परिणाम होत आहे? प्रॉब्लेम सगळाच प्रॉब्लेम येतो, रेलचेल थांबून जाते, व्यवहार ठप्प होता, रोजगार बुडतो. आणि मग एकंदरीत तुमचं मत असं आहे की शासनाने कडक लॉकडाऊन हो कडक निर्बंध करावे, टाइम काही ऍडजस्टमेंट करावा. मी सध्या कोरोनाचं प्रस्थान जास्त वाढत असल्यामुळे परिस्थिती जरा आवाक्याबाहेर जात आहे, तरी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊन होणं गरजेचं आहे. मग शासनाने लॉकडाऊन लावं की कडक निर्बंध करावे? कडक निर्बंध करावे, आणि त्यानुसार लोकांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोना हा जो आहे हा महाराष्ट्रात आहे, या आता एक किंवा दोन महिन्यापुढे ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस कोरोना नाही होता. पाच राज्यांमध्ये निवडणुका चालू आहे, पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, आणि खालची पाच राज्य आहे, तिकडे एकही माणूस निघत नाही. आपल्या महाराष्ट्रातच का जास्त दाखवले जातात हे संदर्भामध्ये मग शासनाने काय निर्णय घ्यावा तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन करावं की कडक निर्बंध लागू? नाही नाही, आता यांनी 144 धारा लागू केलेली आहे की 5 लोक किंवा 10 लोक येऊ नये किंवा लग्नामध्ये 50 करा, पण यांच्या ज्या मोठमोठ्या सभा चालतात यात लाखो लोक येतात, पण त्यांचं काय? त्यांच्यासाठी कोरोना नाही का? त्या राज्यामध्ये नाही का? महाराष्ट्रातच का? महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, इकडे तिकडे भरपूर ठिकाणी आहेत, पण तिकडे संख्या का आणि निघत आहे? 5 राज्यांमध्ये निवडणूक आहे ना, तिकडेच का? मग याच संदर्भामध्ये शासनाने काय निर्णय घ्यावा तुम्हाला काय वाटतं? तिकडे टेस्ट करा, कारण करून तर पहा आधी, निवडणूक आहे म्हणून तिकडं तर सोडलंय का कायद्यांनी? पण मग आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा जामनेर शहरामध्ये कोरोनाचे पेशंट आपल्याला खूप जास्त वाढताना दिसत आहेत, मृत्यूदर देखील खूप जास्त वाढतो आहे, तर मग याच संदर्भामध्ये शासन जो लॉकडाऊन लावायचा जो निर्णय घेत आहे हा योग्य आहे का? नाही, बिलकुल योग्य आहे मॅडम. लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्याच्यात फक्त सामान्य माणूस मरेल, दुसरं कोणीच मरत नाही, फक्त सामान्य माणूस. जे रोजीरोटी कमवतात रोजच्या रोज हातावर कमवतात आणि खातात तेच लोक मरतील, बाकी याच्यात कुठलंही नाही. ना सरकारी नोकर मरेल, ना कोणी मरणार, ना अधिकारी, ना कोणी, ना मंत्री, ना आमदार, ना कोणी, फक्त याच्यात जे सामान्य लोक आहेत त्यांचंच होईल. कारण आज त्यांचे धंदे जर बंद झाले, त्यांच्या खाण्याचा आणि पिण्याची व्यवस्था कोण करेल? सरकार करणार नाही आहे, आणि दिवसेंदिवस महागाई तर वाढतच चाललेली आहे, तर त्याच्यासाठी काय? पगार तर सर्व जेवढे आमची भेटतील सगळ्यांची भेटतील,
पण मग सामान्य माणसाचं काय? आता यांनी सांगितलं की 22 सीटं घ्या, 22 जागी जर 25 असले, एखाद्या ठिकाणी मौत झाली, 30 लोक जर गाडीत बसले, तर वरती जर RTO ने गाडी पकडली तर मी मोदी येऊन टाकेल आम्हाला, मग आम्ही करायचं काय? त्यांना खाली उतरून द्यायचं? आपण सध्या पाहतोय की आपल्याला जामनेर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढताना दिसत आहे, तर या संदर्भामध्ये शासनाने काय निर्णय घ्यावा, लॉकडाऊन करावं की कडक निर्बंध लागू करावे, तुमचं मत काय? लॉकडाऊन हा पर्याय तर नाही आहे, कारण की शेतकरी किंवा हे जे घटक आहे, हे घटक हे लॉकडाऊनचे पर्याय नाही, म्हणजे यांच्याकडून काहीच नाही, त्यांचं उदरनिर्वाह होऊ शकत नाही त्यांचा लॉकडाऊन लागल्यामुळे. नोकरी गिकरी किंवा हे जे बाकीचे घटक आहे ते तरी काही ना काही करू शकतात, त्यांना घरी बसून सुद्धा पगार भेटू शकते, पण लॉकडाऊन हा पर्याय शेतकऱ्यांसाठी आणि गरीब जे हातावर कमावणारे यांच्यासाठी नाही आहे. लॉकडाऊन पेशंटचे स्वॅब घेतला तर आता माझा पण स्वॅब घेतला तर मी पॉझिटिव्ह निघू शकतो. इतक्यातल्या बसस्टँडमध्ये कधी 100 लोक असतील, त्यामध्ये जर स्वॅब घेतला ज्यांनी 100 म्हटलं तर साहजिकच 20-1 लोक पॉझिटिव्ह निघणारच आहे. स्वॅब घेतला आता बाकीच्या राज्यामध्ये निवडणूक होत आहे, महाराष्ट्रातच कोरोना आहे, बाकीच्या राज्यामध्ये कोरोना का प्रणी, कारण की तिकडे ते स्वॅप वगैरे हे कारण काहीच नाही त्यांच्याकडे, इथे घेताच नाही ना स्वॅप, हा महाराष्ट्रातच कोरोना आहे ना. तुमचं मत असं आहे की शासनाने कडक निर्बंध लागू करावे, बट त्यांनी स्वॅप वगैरे किंवा हे जे लॉकडाऊन वगैरे हे पर्याय नाही आहे. लॉकडाऊन हे करायला पाहिजे, निर्बंध कडक करायला पाहिजे. लॉकडाऊनचा पहिले धंदे नाही आहे, भाडे निघत नाही आहे, दुकान तोट्यात आहे, अजून बंद केलं की अजून काही काहीच राहणार नाही. तर आत्ताच आपण काही व्यापाऱ्यांच्या, काही नागरिकांच्या, तर काही भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर त्यांचं एकंदरीत मत असं आहे की शासनाने लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध लागू करावे व काहीतरी एखादा टायमिंग ठरवून त्या टायमामध्ये तेवढ्याच टायमिंगमध्ये दुकानं वगैरे सुरू राहतील किंवा त्याच टायमिंगमध्ये लोकांनी, नागरिकांनी बाहेर यावं असं त्यांचं मत आहे. तर आपण पाहिलं की 95% लोकांचं मत असं आहे की शासनाने कडक निर्बंध लागू करावे व लॉकडाऊन लावू नये असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह हमी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.